भाजप ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष, पनवेल वकील संघटनेचे अध्यक्ष तथा पनवेल महापालिकेचे नगरसेवक ॲडव्होकेट मनोज भुजबळ यांचा वाढदिवस रविवारी सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबवून साजरा झाला. वाढदिवसानिमित्त बक्षीस वितरण, ई श्रम कार्ड वाटप, गायनाचा कार्यक्रम आणि अभिष्टचिंतन सोहळा रविवारी आयोजित केला होता. या कार्यक्रमाला भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देऊन मनोज भुजबळ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. नवीन पनवेल येथील पोदी येथे भाजप ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष तथा पनवेल महापालिकेचे नगरसेवक ॲडव्होकेट मनोज भुजबळ यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा झाला. गुढीपाडव्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या शोभायात्रेमध्ये झालेल्या वेशभूषा स्पर्धेचा बक्षीस वितरण तसंच असंघटित कामगारांना ई श्रम कार्डचं वाटप, गायनाचा कार्यक्रम आणि अभिष्टचिंतन सोहळा मनोज भुजबळ यांच्या जनसंपर्क कार्यालयाजवळ संपन्न झाला. या कार्यक्रमाला आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देऊन बक्षीस वितरण केलं तसंच ई श्रम कार्डचं वाटप देखील केलं. यावेळी पनवेल महापालिकेच्या उपमहापौर सीताताई पाटील, प्रभाग समिती डच्या सभापती ॲडव्होकेट वृषाली वाघमारे, सभागृहनेते परेश ठाकूर, नगरसेविका राजश्री वावेकर, नगरसेवक संतोष शेट्टी, समीर ठाकूर, ज्येष्ठ नेते सीसी भगत, स्मिता वाणी, विजय म्हात्रे, भाजप महिला मोर्चा शहराध्यक्ष वर्षा नाईक, भाजप नेते रवी नाईक, माजी उपनगराध्यक्ष सुभाष भुजबळ, ॲडव्होकेट जितेंद्र वाघमारे, विनोद वाघमारे, यतीन पाटील, प्रतिभा भोईर, प्रशांत फुलपगारे, प्रमोद भगत, दीपेश भगत यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि उपस्थित मान्यवरांनी मनोज भुजबळ यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मी भुजबळ साहेबांच्या जसं आभार मानतो की वेगवेगळ्या योजना त्यांनी पुढाकार घेऊन राबवल्यात, तसं आपल्यासाठी जो संघर्ष करावा लागेल त्यासाठी ते कुठं मागे राहिलेले नाहीत. इथे बसलेल्या ऋषाली वहिनी असतील किंवा त्यांच्याबरोबर सुशीला घरत असतील, प्रकाशजी विनेदार असतील किंवा आपले सहकारी पदाधिकारी कार्यकर्ते, हे या सगळ्या बाबतीमध्ये जिथे भांडावं लागेल ते भांडण्यासाठी सुद्धा आग्रही आहेत. आणि म्हणून त्यांनी आंदोलन केलं आहे आता की आम्ही आता सिडकोच्या दारामध्ये आता मडकी फोडायची आहेत, कारण सिडको जागं केल्याशिवाय आपला हलून जाऊन काम करत नाही. आणि मग कुठे ना कुठेतरी तात्पुरत्या स्वरूपामध्ये दिलासा द्यायचा, मग पुन्हा पहिले पाडे पंचावत हे करायचं, याच्या विरोधामध्ये त्यांनी आता हे आंदोलन पुकारलेलं आहे. आणि मला खात्री आहे की आपल्यापैकी सहकारी देखील या आंदोलनामध्ये पुढाकार घेतील. मधल्या कालावधीमध्ये खारघरच्या नगरसेवकांमार्फत आपण आंदोलन केलं, मी स्वतः ज्यावेळेला सिडकोचा चेअरमन होतो त्यावेळेला या दृष्टिकोनातून सगळं नियोजन केलं. नवीन पनवेल, खांदा कॉलनी या परिसरामध्ये पाण्याच्या टाक्यांचं नियोजन केलं, टेंडर काढलं, आता त्यानंतर पुन्हा सरकार बदललं आणि आता पाण्याच्या टाक्यांच्या टेंडरचं पुढं काहीच झालेलं नाही. त्यावेळेला ठरवलं होतं की सिडकोचे अधिकारी हा पाण्याची समस्या समजून घ्यायला कमी पडतात, त्यामुळे एखादा तज्ज्ञ यासाठी कन्सल्टंट नेमला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून टाटा कन्सल्टंट याची नेमणूक आता सिडकोनं केली आहे. पण त्यांच्याबरोबर जनतेच्या प्रतिनिधींशी, सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांशी ही जर चर्चा झाली नाही तर टाटा कन्सल्टंट येईल, एक वर्षानं निघून जाईल आणि पाण्याची समस्या तशीच राहील. त्यांच्याबरोबर आमची चर्चा घडवून आणा असं सिडकोच्या अधिकाऱ्यांना गेले 6 महिने मी MD जॉईंट MD सांगतोय, हो करू म्हणतात, पुढे काही करत नाही, त्यांना भीती वाटते की काही कळत नाही. पण या सगळ्यामधून आपल्याला जोपर्यंत आपल्याला हवं असलेलं पाणी, हवे असलेलं दाबानं पाणी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत भारतीय जनता पार्टी हा प्रश्न लावून धरेल आणि तुमच्या पाठीशी तुमच्या बरोबरीनं ठामपणानं उभी राहील, हे या निमित्तानं मला सांगायचं आहे. 2017 साली जेव्हा इलेक्शन लागलं त्यावेळी बऱ्याचशा समस्या होत्या, आम्ही जी आश्वासन दिली होती भारतीय जनता पक्ष म्हणून, त्यातून मी चारी नगरसेवकांच्या वतीने आज जाहीर असं करतो की आम्ही त्यातले दादा जवळजवळ 90% कामं आम्ही केलेली आहेत, म्हणजे रस्ते असतील, ड्रेनेज असतील, लाईट असेल, पाण्यासंदर्भातलं पाणीच कमी येतं त्यामुळे प्रॉब्लेम. ज्यावेळेस इथे ज्या दोन्ही पंप हाऊसला म्हणजे सेक्टर 15 आणि सेक्टर 12 इथे ज्यावेळेस पाहिलं प्रत्यक्ष त्यावेळेस 40 HP मोटर ज्या मोटर होत्या ज्यांनी पाणी फोर्सफुली टाकलं जात नव्हतं त्यासाठी आम्ही आग्रह करून चारी नगरसेवकांनी तिथे 100 HP मोटर बसून घेतल्या, त्यामुळे पाण्याची थोडीफार समस्या सुटली गेली. परंतु अजूनही सिडकोने डेव्हलप केलेल्या ज्या सोसायटी आहेत त्या सोसायट्यांची पाईपलाईन 40 वर्षापूर्वी असल्यामुळे त्या कमी दाबाचा पाणी येतं, कमी दाबाने पाणी येतं. त्याचबरोबर सिडकोचं जे MGP पाणी येतं किंवा वेगवेगळ्या संस्थांकडून सिडकोला पाणी सप्लाय केलं ते कमी येतं, परंतु हे सर्व जे आहे ते सिडकोची जबाबदारी आहे, सिडकोनी करायचे. मी आता असेल जगदीश घरत साहेब असतील,
वृषाली ते असेल बिनेदार साहेब असेल आम्ही उद्याच जातोय त्या पाण्यासंदर्भातलं उद्या आम्हाला बोलवलेलं ते घेतोय मीटिंग ती मीटिंग नाही तर आम्ही 25 तारखेला मी अर्ज दिलेला आहे सिडकोच्या दारात जाऊन मडकी फोडायची जेणेकरून तुम्ही पाणी नाही दिलं तर ते पाणी द्यायलाच पाहिजे तुमची जबाबदारी म्हणून जसं मध्ये आम्ही सिडकोला लॉक लावून आंदोलन चालू केलं 1-3 महिन्यापूर्वी त्यानंतर सर्व गार्डनमधल्या लाईट बसवल्या गेल्या त्यामुळे अजूनसुद्धा असं आहे की एका म्हणजे सेक्टर 12 पासून अगदी 20 पर्यंत बघितलं 19 पर्यंत बघितलं तर उंच 50-50, 60-60 फुटी झाडं वाढलेले ते झाडं ट्रिम करून घ्यायचे आहेत सिडको करून अशी बरीचशी कामं आता फक्त 2-3च कामं राहिलेली आहेत ती करून घ्यायची आहेत बाकी बरीचशी कामं आम्ही उरकलेली आहेत एवढं निश्चित सांगतो आणि त्याला असेल तर मार्गदर्शन दादांचं आता दादांनी एक विषय मांडला की 6 वर्षापासून भुजबळ साहेब खर्च करतात वगैरे साहेब पॉवर असल्याशिवाय आम्ही काही करत नाही आम्हाला रामशेठ ठाकूर साहेबांचा एवढा जोर आहे ज्या दिवशी माझा खिसा कमी झाला असेल त्या दिवशी तिन्ही खिसे भरून देणारा माणूस मला भेटला आहे त्यामुळे मी घाबरत नाही म्हणजे माझा एक खिसा जमला तर 3 खिसे भरून देणारा रामशेठ साहेब सारख्या वडील तरी माझ्या मागे आहेत त्यामुळे मी कधीच घाबरत नाही. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.